महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज। नमस्कार, मी ऋतुजा पंडित, आपण पाहत आहात महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज, आवाज महाराष्ट्राचा, माझा तुमचा आपल्या सर्वांचा। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली लाईट बिलाची ओळी। कृषी महामूल्य आयोगाच्या म्हणण्यानुसार उत्पादन खर्चामध्ये वीज बिल भरत नसल्याने शेतीमालाला हमीभाव हमी मिळत आहे, त्यामुळे शेतकरी वीज बिल भरून सुद्धा उत्पादन खर्चामध्ये भरत नसल्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कमी मिळत आहे। कृषी महामूल्य जो आयोग आहे आपल्या देशाचा, देशाचं असं म्हणणं आहे की उत्पादन खर्चामध्ये वीज बिल हे धरू शकत धरत पाहिजे, त्याच्यामुळं आपल्याला शेतीमालाचा भाव कमी मिळते, वीज बिल भरत पाहिजे, ते घरातलं असेल ते राहतलं असेल ते। त्यासाठी आम्ही आता कुळंब या गावामध्ये वीज बिलाची होळी केली। त्यामुळं शेतकऱ्यांच्या विजेचं कनेक्शन जर कोणाला पूर्ण वायरमॅन आले किंवा कुठले अधिकारी आले तर त्यांना आम्ही आसुडानं करून काढलं। त्यामुळे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कुळंब गावामध्ये रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील व शाखा अध्यक्ष मेघराज पाटील व कार्यकर्त्यांनी कुळंबमध्ये वीज बिलाची होळी केली। इथून पुढे वीज कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या घरातील किंवा शेतातील वीज कनेक्शन तोडले तर आसुराने कोरून काढण्यात येईल असे रघुनाथ दादा प्रणित शेतकरी संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष हनुमंत पाटील यांनी सांगितले। दिलीप मोहितेसह महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज सांगली।